शेतकरी बांधवांनो, बऱ्याच ठिकाणी तुमच्या आंब्याची फाटी जी आहे ती अशा पद्धतीनं झालेली दिसतील की एक्सेस ग्रोथ झाल्यासारखं दिसेल. ह्याला आपण मँगो माल फॉर्मेशन असं म्हणतो. तर हे व्हायचं जे काही मुख्य कारण जे आहे, तर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव, म्हणजे फ्युजारियम नावाची जी काही बुरशी आहे, तर त्याच्यामुळं तिचा इथं प्रादुर्भाव झाल्यामुळं अशा पद्धतीनं हे होतं. आणि ह्याचा विस्तार जो आहे तो जे काही कीटक आहेत तर त्या माध्यमातून पण होतो. तर लक्षात घ्यायचं आहे, असे ज्या काही बाधित फांद्या आहेत तर हे आपण कट करून नष्ट करणं, जाळून टाकणं गरजेचं आहे. आणि ह्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि क्युरेटिव्ह मेजर्स म्हणून जे आहे ते आपण कार्बेडिझम जे आहे हे घटक असलेलं कुठलंही म्हणजे बुरशीनाशक जे आहे तर ते आपण फवारणी करणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून ह्या रोगाचं जे आहे ते आपण व्यवस्थापन करू शकतो.